शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन। आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन। आमचा पत्ता एसटी स्टँड पाठीमागे जयश्री शॉपी विजया मेडिकल जवळ विटा। आजच भेट द्या। तुम्हाला आज जी खंत वाटते हे दुखणं सांगायला तुम्ही मला असं म्हणजे गेला कधी? तुम्हाला काय अडवलं होते? कोण अडवते? अडवते ते पी ए लोक अडवते, ते सिक्युरिटी अडवते ते। आणि मला कसं, मला राग येतोय, मला तळपायाची एक मस्त कळ जाते। मी ही सिक्युरिटी मतदान मागायत ती मी पोत्याने मतं देते। म्हणजे कशी मतं देते? माणसाच्या मनात ही गीतं सांगून साहेबांनी काय काम केलं आहे काय नाही, त्यांच्या कानापोतर निघून ती गीतं वळवून ह्यांना मी पोत्यांनी मतं देते। आणि सिक्युरिटी काल परवा आलेले का मला अडवते, ते मला राग येतोय। मग ते पी ए लोक बी आता अशी पी ए आली की ते गेले की ते मला भरपूर गेले ती पी ए बी आली। मग ह्या गीत मग गीतावर मी काय रागावर रागाच्या भरात एक दोन शब्दाचं गीत मी रचलेलं आहे, पण म्हणू वाटत नाही। पण माझी विनंती म्हणून म्हणा, मला ऐकायचं। तुमच्या परचरात राबूनी, म्हणजे रागाच्या भरात हे घेतली गायलेलं आहे, कारण मला भेटू दिलं नव्हतं आणि चालत गेलेले होते, चालत आलेले होते लॉकडाऊनच्या काळामध्ये। मला चालत पलूस ती कडेगाव मी चालत आलेले, मला त्यांनी येऊ दिलं नाही आणि शेवटी बाळासाहेबाची भेट झालीच नाही। मग त्या रडत रडत गीत गायलं नाही हो। तुमच्या परचरात राबूनी माझी गेली हयात, नका ह्या टाणी करू आता माझ्या म्हातारपणात, नका ह्या टाणी करू आता माझ्या उतार वयात। पियाल किती गेलं नाही काम माझं केलं, तुमच्या माग पळून माझं पाया दू झालं। पिय खोट बोलत्यात मला नव्हतं माहीत, नका ह्या टाणी करू आता माझ्या उतार वयात, नका ह्या टाणी करू आता माझ्या म्हातारपणात। माझ्या म्हातारपणात माझं तर गुडघंसुद्धा चालणं आता, आणि मला धुडकावून लावते ते मला अपमान वाटतोय। मी काम जे केलं साहेब, मी भिकारी म्हणून काम केलं नाही, पुढारी म्हणून काम केलं। पण पुढारी कसा होता? मी जनतेचा पुढारी, जनसेवा केली मी। मी पुढारी खुर्चीसाठी केलं नाही, माझ्या देखत अशा किती जणाला खुर्च्या मिळाल्या आणि किती जण पुढारी झाले, पण मी येत असला पुढारी नव्हते। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।